नेक्स्ट आर्टिकल इज सेक्सुअली ट्रांसमिटेड डिसीजेस एसटीडी किंवा याला वेनरल डिसीजेस असंही आपण म्हणू शकतो. यामध्ये सिपिलस गोनोरिया एड्स जिनाइटल हर्प्स किंवा अन्य काही सेक्सुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत. त्यापैकी आज आपण इथं जी चर्चा करणार आहोत सिपिलिस. बॅक्टेरियल डिसीज आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे हे. स्पायरोचिट बॅक्टेरिया पासून सिपिलिस हा आजार होतो. मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे ट्रेपोनियम पॅलिडियम या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून या बॅक्टेरिया पासून हा डिसीज होतो. याचा इन्क्युबेशन पिरियड जो आहे तो 3 to 4 weeks एवढा आहे. 3 to 4 weeks एवढा याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. त्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन, मेन मोड तर काय आहे, थ्रू सेक्सुअल कॉन्टॅक्ट. सेक्सुअल कॉन्टॅक्टच्या थ्रू त्याचबरोबर क्लोज कॉन्टॅक्ट त्याचबरोबर किसिंगच्या प्रोसेसनं सुद्धा याचं ट्रान्समिशन होऊ शकतं. आणि प्रेग्नंट लेडीमध्ये मदर टू फिटस असं याचं ट्रान्समिशन होतं. याच्यामध्ये जे सिम्प्टम्स दिसतात ते काय काय आहेत, म्युकस मेम्ब्रेन जे म्युकस मेम्ब्रेन आहे जिनाइटल ऑर्गनचं, याच्यावरती इन्फेक्शन करतंय. त्याचबरोबर रेक्टल यामध्ये पण इन्फेक्शन करतंय. या म्युकस मेम्ब्रेनमध्ये लेझिन्स व्रण तयार होतात, त्यालाच नाव दिलेलं आहे कॉल्ड ॲज कॅनक्रे. कॅनक्रे म्हणजे व्रण तयार होणे. व्रण तयार होतात, कॅनक्रे होतात, लेझिन्स होतात या जिनाइटल ऑर्गनच्या म्युकस मेम्ब्रेनमध्ये आणि रेक्टल पार्टमध्ये. त्याच्याबरोबर जे एक्सटर्नल जिनाइटेलिया आहेत मेल फिमेल मध्ये, तर त्या एक्सटर्नल जिनाइटेलियामध्ये पण हे
कॅन्कर्स तयार होतात, हे कॅन्कर्स तयार होतात. मग मेलच्या एक्सटर्नल जिनायटिलियामध्ये, फिमेलमध्ये म्हटलं तर वजायनामध्ये हे कॅन्कर्स तयार होतात. म्हणजे अशा जखमा, असे व्रण, असे लेजिन्स नंतर एक्सटर्नल जिनायटिलियामध्ये सुद्धा होतात. हे प्रायमरी झालं, हे प्रायमरी लेजिन्स झाले. त्याच्यानंतर सेकंडरी, सेकंडरी लेजिन्स, दीज आर इन द फॉर्म ऑफ, दीज आर इन द फॉर्म ऑफ रेड रॅशेस ऑन बॉडी. बॉडीवरती रेड रॅशेस निर्माण होतात त्यावेळी सेकंडरी लेजिन्स आहेत असं आपल्याला म्हणता येईल. इन 3-4 मंथ्स त्याच्यानंतर इन्फ्लेमेशन ऑफ जॉइंट, जॉइंट्स मध्ये इन्फ्लेमेशन होणे, फेवर, ताप येणे याच्यामुळं, आणि लॉस ऑफ हेअर्स, हेअर्सचा लॉस होणे, अशी लक्षणं सेकंडरी लेजिन्सच्या वेळी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर टर्शरी लेजिन्सच्या वेळी दी स्पायरोचीट बिकम्स हायली इन्फेशियस. हायली इन्फेशियस होणार तो स्पायरोचीट, हायली इन्फेशियस होणार, आणि स्किन, बोन, लिव्हर यांच्यामध्ये इन्फेक्शन करणार. आणि त्याचबरोबर देर इज अ डीजनरेशन ऑफ हार्ट, डीजनरेशन ऑफ हार्ट, ब्रेन, असे सुद्धा सिम्पटम्स पुढं पुढं त्याचे दिसतात. अशा प्रकारचे सिम्पटम्स या सिफिलिस आजारामध्ये आपल्याला दिसतात. ट्रीटमेंट काय? आता हे एकतर सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, सेफ सेक्स हा एक पर्याय झाला. आणि हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, क्लोज कॉन्टॅक्ट कोणाचा तशा पर्सनचा होऊ नये, तशा प्रसार लोकांबद्दल जसं किसिंग तशा प्रकारच्या इन्फेक्टेड पर्सनचं झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतात, ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करणं. आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्यामुळं आपण या आजाराला अँटीबायोटिक्स देऊ शकतो. अँटीबायोटिक्सची ट्रीटमेंट आपल्याला देता येईल, म्हणजे अँटीबायोटिक्स देऊन आपण हा आजार बरा करू शकतो. परंतु कुठलाही आजार असला तरी अर्ली डिटेक्शनमुळं कमी डॅमेज, हे सिंपल प्रिन्सिपल प्रत्येक आजाराच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. अर्ली डिटेक्शन सगळ्यात महत्त्वाचा पर्याय हा आहे. त्याच्यानंतर आणखी एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आपल्याला स्टडी करायचा आहे.
आणखी एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आपल्याला स्टडी करायचा आहे आणि तो आहे गोनोरिया. तो आहे गोनोरिया. गोनोरिया या गोनोरियाचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो आहे निसेरिया. गोनोरी निसेरिया गोनोरीज हा बॅक्टेरियल पॅथोजन आहे. हा बॅक्टेरियल पॅथोजन आहे. गर्मी होणे हे गोनोरिया आजाराचं लक्षण आहे. गर्मी होणे याचा इन्क्युबेशन पिरियड किती आहे? इन्क्युबेशन पिरियड मेलमध्ये मेलमध्ये 2 ते 14 दिवस. आणि 7 ते 21 दिवस फिमेलमध्ये. गर्मीचा जो रोग आहे त्याचा इन्क्युबेशन पिरियड मेलमध्ये 2 ते 14 दिवसांचा आहे आणि फिमेलमध्ये 7 ते 21 दिवसांचा पिरियड आहे. मोड ऑफ ट्रान्समिशन मेन मोड तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हटल्यानंतर मेन ट्रान्समिशनचा मोड कोणता असणार आहे? सेक्शुअल कॉन्टॅक्ट. मेन मोड तर सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे. याच्याबरोबर इन्फेक्टेड पर्सनचे क्लॉथ्स वापरल्यामुळं पण होणार. प्रेग्नंट लेडी मदर टू फिटस असंही त्याचं ट्रान्समिशन होतं. अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट हा मुख्य मोड आहे याचं ट्रान्समिशन होण्याचा. त्यानंतर याचे सिम्पटम्स काय आहेत? इन्फ्लेमेशन इन्फ्लेमेशन ऑफ म्यूकस मेम्ब्रेन ऑफ जिनाइटल ट्रॅक. जो जिनाइटल ट्रॅक आहे त्याच्यामध्ये जे म्युकस मेम्ब्रेन आहे त्या म्युकस मेम्ब्रेनमध्ये सूज येणे हे एक महत्त्वाचं लक्षण या आजाराचं आहे. त्याचबरोबर आणखी त्याचं इन्फेक्शन रेक्टम आहे. थ्रोट आहे. आईज आहेत. म्हणजे डोळ्यामध्ये सुद्धा याचं इन्फेक्शन होतं. तर अशा प्रकारे इन्फ्लेमेशन ऑफ म्युकस मेम्ब्रेन ऑफ जिनाइटल ट्रॅक रेक्टम थ्रोट आईज हे महत्त्वाचं लक्षण आहे, सिम्पटम आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं सिम्पटम आहे बर्निंग सेन्सेशन. बर्निंग सेन्सेशन अँड पेनफुल युरिनेशन.
बर्निंग सेंसेशन अँड पेनफुल युरिनेशन. युरिनेशनची प्रोसेस करताना बर्निंग सेंसेशन त्यामध्ये होतं, आग होते. लघवीच्या वेळी आग होते हे एक याचं महत्त्वाचं लक्षण आहे. त्याच्याबरोबर पस फॉर्मेशन आणि नंतर हे इन्फेक्शन स्प्रेड टू प्रोस्टेट ग्लँड एपिडायडामिस. इकडे ते स्प्रेड होतात, इन्फेक्शन स्प्रेड होत आहे. त्याच्यानंतर फीमेल मध्ये उल्वामध्ये स्प्रेड होणार, सर्विक्समध्ये स्प्रेड होणार, युटरसमध्ये स्प्रेड होणार. म्हणजे इन्फ्लेमेशन होतं म्युकस मेम्ब्रेनचं, मग ते जिनायटल ट्रॅकचं असो, रेक्टमचं असो, थ्रोटचं असो, आईजचं असो. बर्निंग सेन्सेशन युरिनेशनच्या दरम्यान, बर्निंग सेन्सेशन आणि पेनफुल युरिनेशन, पस फॉर्मेशन, पू तयार होतो पेनिसमध्ये वगैरे. आणि नंतर हे इन्फेक्शन प्रोस्टेट ग्लँड आणि एपिडायडामिस मेलमध्ये हे तिकडं स्प्रेड होतं आहे, आणि फिमेलमध्ये वुल्वा म्हणजे एक्सटर्नल जिनायटिलियामध्ये स्प्रेड होईल, सर्विक्स रिजनमध्ये स्प्रेड होईल आणि युटरसमध्ये स्प्रेड होईल. याला ट्रीटमेंट काय आहे? तर पहिलं तर काय सांगता येईल, सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळं याचं ट्रान्समिशन झालेलं आहे. इन्फेक्टेड पर्सनचे क्लॉथ्स वापरल्यामुळं झालेलं आहे, इन्फेक्टेड मदरकडनं तिच्या बेबीला हे होत आहे. तर सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट हाच पहिला उत्तम पर्याय आहे. सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, इन्फेक्टेड पर्सन पासून आपण दूर राहणं हाही त्याच्यावरचा पर्याय आहे. आणि आपण याही आजारामध्ये अँटीबायोटिक्स देऊ शकतो. अँटीबायोटिक्स त्याच्यावर उपलब्ध आहेत आणि अँटीबायोटिकची ट्रीटमेंट देऊन हा आजार सुद्धा आपण बरा करू शकतो. कारण सिफिलिस किंवा गोनोरिया हे दोन्ही सुद्धा बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळं या आजारांना क्युअर करणं आपल्याला शक्य आहे. परंतु एच आय व्ही सारखं ट्रान्समिशन असेल, त्याचबरोबर जिनायटल हर्ब्स हे ट्रान्समिशन असेल, तर हे डेंजरस आहेत. याच्यावरती ट्रीटमेंट फार आता एच आय व्हीचा विचार केला तर एच आय व्हीवर ट्रीटमेंट अवेलेबलच नाही आहे. आज आपण एवढं 1981 हार्ट डिसीज निर्माण झाला आहे, हटाई अमेरिका इथून त्याचं ओरिजिन झालेलं आहे. त्यावेळपासून हा डिसीज आजपर्यंत तसाच आहे. त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणं आपल्याला शक्य झालेलं नाही, कारण तो सतत बदलतोय. इट हॅज अ ग्रेटर पॉवर ऑफ म्युटॅबिलिटी. आणि म्हणून आज आपल्याला 100% त्याच्यावरचं मेडिसिन काढणं कठीण जात आहे. आणि हे काही एच आय व्हीच्याच बाबतीत घडतं आहे अशातला बात भाग नाही. कोरोनासुद्धा सतत बदलतोय. त्याच्यामुळं जरी आपण वॅक्सिन तयार केलं तरी ते वॅक्सिन कोणत्या स्ट्रेनबद्दल तयार केलं आहे? आपण एका स्ट्रेनचं वॅक्सिन तयार केलं आहे आणि स्ट्रेन निघाला दुसराच, त्याच्यामध्ये सुद्धा अनंत अडचणी येऊ शकतात. हीच परिस्थिती एच आय व्हीची सुद्धा त्या काळात झालेली आहे. आजही आपण प्रयत्न करतोय, फक्त आपण त्याचं मल्टिप्लिकेशन स्टॉप करू शकतोय, बाकी आपण काहीही करू शकलो नाही. परंतु नियर फ्युचरमध्ये
हे सगळे व्हायरसेस जे आहेत, H1N1 आहे, करोना आला आहे, त्याच्यानंतर HIV असेल किंवा अन्य असे डेंजरस व्हायरसेस जे यायला लागलेले आहेत, हे व्हायरसेस आपल्याला असाच त्रास देत राहणार आहेत. आपला प्रयत्न आपण सोडत नाही, प्रयत्न तर करावाच लागणार आहे, कारण एवढं जगाची 700 कोटी लोकसंख्या आहे. आपल्याला माणसं वाचवायचे आणि त्यासाठी आपल्याला हे प्रयत्न करावेच लागतील. सो दिस इज अबाउट सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. थँक्यू व्हेरी मच.